बुलढाणा शहराजवळील काही अंतरावरील असलेलं गिरडा जंगलात शेकडो मृत कुत्र्यांची शव आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे जंगलाजवळील गावांमध्ये दुर्गंधी पसरली असून गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. या ठिकाणी मेलेल्या कुत्र्यांची संख्या 100 ते 200 वर असून त्यांना मारण्यासाठी विषाचा प्रयोग झाल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय. बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या गिरडा या गावाजवळच्या जंगलात 100 ते 200 वर कुत्रे मृतावस्थेत आढळून आली आहे. 4 गंजीत या मृत कुत्र्यांना टाकण्यात आलं असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मृत कुत्र्यांमुळे परिसरातील गिरडा पाडली हनवतखेड सह अनेक गावांमध्ये दुर्गंधी पसरली असून गावकऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणी मृतावस्थेत आढळून आल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय. तर या प्राण्यांना विष देऊन मारण्यात आल्याचा संशयही व्यक्त करण्यात येतोय. गिरडा येथील रहिवासी असून माझं नाव राजेंद्र मनोहर गायकवाड, मुक्काम गिरडा, तालुका जिल्हा बुलढाणा. आमच्या गिरड्याच्या जंगलामध्ये अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या टाइम साधून जवळपास 200 ते 300 मृत कुत्रे आणून या ठिकाणी गिरड्या जंगलामध्ये रस्त्यात जो घाटाखाली रस्ता जातो त्या रस्त्याच्या कडेला जवळजवळ 200 ते 300 कुत्रे पाय बांधलेले मृत अवस्थेत व काही जिवंत अवस्थेत इथे आणून टाकलेले आहेत. तरी प्रशासनाने तात्काळ याच्यावर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा या ठिकाणी मोठा आजार गावकऱ्यांना होण्याची शक्यता आहे. काल गिरडा ग्रामस्थांनी माहिती दिल्याप्रमाणे आम्ही कुत्रे म्हणजे मृत कुत्रे इथं टाकलेले आहे फॉरेस्टच्या जंगलाला लागूनच गिरडा ते सावतबारा रोडनी. तर ते ग्रामस्थांच्या मदतीनेच आम्ही इथं पोहोचलो आणि इथं येऊन परिस्थिती बघितली. परिस्थिती बघितल्यानंतर रोडच्या साईडला टाकल्यामुळं सदर गिरडा जंगल येते. गिरडा 1 गिरडा 2 असा हा जंगलाचा भाग येऊन ग्रामस्थांच्या मदतीनेच रात्रीलासुद्धा आम्ही इथं पेट्रोलिंग करण्यात आली आणि वरिष्ठांना ही गोष्ट माहिती देण्यात आलेली आहे. आणि आतापर्यंत म्हणजे सुमारे काल 5 वाजेपासून तर आतापर्यंत घटनास्थळी हजर राहून आजूबाजूचा परिसर दूषित होणार नाही या हे वन्य प्राणी कोणा टाकले याची म्हणजे सॉरी पाळीव कुत्रे कोणी टाकले याची तपास चालू आहे आणि वरिष्ठांना माहिती देण्यात आलेली आहे. समोर विल्हेवाट लावण्यात येईल. त्यातील सर्व कुत्री पाळीव असल्याचं समोर आलंय. तर त्यात कुत्र्यांच्या पिल्लांचाही समावेश असून हातपाय बांधलेल्या स्थितीमध्ये तर काही कुत्रे जिवंत असल्याचंही निदर्शनास आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात कुत्र्यांना कुणी मारलं असावं आणि कशासाठी ही चौकशी होणं आता गरजेचं आहे.